मी आलोक राजवाडे. येत्या 6 मार्चला अश्लील उद्योग मित्रमंडळ हा चित्रपट सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अतिश या पात्राची ही कथा आहे. अतिश स्वप्नात येणाऱ्या सविता भाभी नावाच्या एका कार्टून पॉर्न फिक्शनल कॅरेक्टरला दहीहंडीला बोलवण्याची ही गोष्ट आहे. त्याबरोबरच अतिशी एक प्रेमकहाणी ही आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा 2 कथानकं या एकाच गोष्टीत आपल्याला बघायला मिळणार आहेत. गेले काही दिवस हे कॉन्ट्रोवर्सीमुळे प्रकरण गाजत होतं सविता भाभीच्या कॉपीराईट संदर्भात. तर तो कॉपीराईट नितीन कुमार गुप्ता आणि विनय गुप्ता यांच्याकडे आहे आणि त्यामुळे आता या कारणामुळे आम्हाला चित्रपटात ते नाव घेता येणार नाही आहे. त्यामुळे जिथे जिथे ते नाव येईल तिथे म्यूट केलं गेलेलं आहे आणि जिथे जिथे ते लिखित आहे तिथे ब्लर करण्यात आलेलं आहे. तर होणाऱ्या रसभंगाबद्दल मी प्रेक्षकांची आधीच माफी मागतो आणि त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी जे नाव बोललं जात नाही आहे ते ऐकावं आणि ते समजून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. याबरोबरच सविता भाभी हे त्या अर्थाने एक आयडिया आहे किंवा ती एक कल्पना आहे असं पण म्हणूया. प्रत्येकाच्याच स्वप्नातलं ते एक पॉर्न कॅरेक्टर आहे. त्यामुळे अशी एक शक्यता पण संधी पण निर्माण झाली आहे की प्रत्येक आता प्रेक्षागृहात बसलेला माणूस आपापल्या कल्पनाशक्तीनं तिथं फिल इन द ब्लँक करून आपलं नाव तिथे भरेल. त्यामुळे एक शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या शक्यतेबद्दल होपफुल राहून मी माझे 2 शब्द संपवतो. तर अश्लील उद्योग मित्रमंडळात अतिश नावाचं सेंट्रल कॅरेक्टर आहे. त्याच्या मित्रमंडळामध्ये आहे ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, अक्षय टंगसाळे आणि विराट मडके. हे सगळेजणं आशिकी नावाच्या एका अड्ड्यावर रोज रात्री जमत असतात. याबरोबर अतिशची जी प्रेयसी आहे म्हणजे अतिशची ज्या मुलीवर प्रेम आहे तिचं नाव आहे सना, जिचं काम केलं पर्णपेठेनी, आणि पूर्णा या तिघांचा एक शाळेपासूनचा गट आहे. तर अशा या 8 लोकांची एकत्रित मित्रमंडळ म्हणून व्याख्या करता येईल आणि या मित्रमंडळाची ही कथा आहे. 6 मार्चला तुम्ही नक्की बघा. अतिश भोसले हे जे पात्र आहे त्याचे वडील प्राध्यापक आहेत आणि त्याचे जे इतर मित्र आहेत त्यात PV नावाचा मुलगा आहे जो या संपूर्ण इव्हेंटला फंडिंग करतो. तो मुलगा एका नगरसेवकाचा कॉर्पोरेटरचा मुलगा आहे. फ्लेक्सी नावाचा पात्र आहे ज्याचं फ्लेक्सचं दुकान आहे. चळ नावाचा मुलगा आहे ज्याचं टॅटूचं एक डिझायनर आहे, तो टॅटू डिझायनर आहे. आणि श्रीराम नावाचा मुलगा आहे जो अतिशचा भक्त आहे म्हणूया आपण, दत्तू आहे म्हणूया, जो अतिश म्हणेल ते सगळं काम करतो असा त्याचा अतिशय जीवश्य कंठश्य मित्र आहे. सना नावाचं जे पात्र आहे ती आणि पूर्णा या दोघी जणींनी एक डिझायनिंग स्टुडिओ सुरू केला आहे ज्याचं नाव आहे आर्ट सूत्रा आणि तो स्टुडिओसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आशिकीतली ही 5 पोरं आणि 8 सूत्र या स्टुडिओमधल्या 2 मुली असं 7 लोकांचं हे मित्रमंडळ आहे. दीनानाथ घारपुरे यूट्यूब चॅनल अवश्य बघा.